जय बापू। पांडा, अरे पांडा, हॅलो हॅलो, अरे कुठे कडमडतोयस? अहो तुम्हासनी पाणी आणाय गेलतो। घ्या घ्या पाणी प्या। वा, आत्मा कसा शांत शांत झाला बघा। पाणी शांताबाईकडनं आणले। काय सांगताय काय? म्हणजे शांताबाई का? बाकी पांडा, एवढं बाकी तुम्ही रोज झाक काम करताय बरं का? कंसो आम्हाला रोज पाणी पाजायचं। पांडा, यो टीव्ही कसा काय दिसतो रे? झाक झाक। अण्णा, सरकारनं समजा पंचायतींना टीव्ही देऊन लय झाक काम केले बघा। होय ना? आता तुम्ही आणखीन एक झाक काम करा, कंसो ह्यो टीव्ही इथनं उचला हा आणि घरात पोचवा। माझ्या घरी वय तुमच्या? अरे लेका, तुला घर ना आता, हॉटेल में खाना आणि पंचायत में सोना, म्हणा आमच्या तुमच्या नव आमच्या घरी नेऊन सोडा। तुमच्या घरी होय हा सोडतो की। नमस्कार अण्णा। नाही म्हटलं, पांडाला काय घरी नेऊन ठेवायला सांगताय? या या वाटाने गुरुजी। ओ वाटाने नाही हो, लाटणे म्हणा। तेच होते बसा। हा काय नाही, पांडाला सांगत होतो ह्यो पंचायतीतला टीव्ही घरी नेऊन ठेवा। हो हा टीव्ही तुमच्या घरी? हा अहो हा सरकारनं सार्वजनिक टीव्ही म्हणून दिलाय, तो पंचायतीतच ठेवला पाहिजे। फुकाट फुकाट तुम्हासनी मास्तर केलं बा का का काय? अहो म्हणजे काय चुकलं की काय माझं? चुकलं? अहो एकदम सपशेल मिस्टेकच झाली की राव। हो म्हणजे काय? म्हणजे काय आता मला सांगा मास्तर, ह्यो टीव्ही सरकारनं पब्लिक साठी दिलाय। अहो बरोबरच आहे, तुमचं बरोबर आहे हो, पण मला सांगा गावातली समधी लोक तुमच्यासारखी शहाणी आहेत का काय पांडा? अहो एक गुरुजी सोडलं तर गावातली समधी माणसं घोडे चापच की। बघितलं का, जे पांड्याला कळतंय ते तुम्हाच नाही कळलं। आता त्या घोडे छाप लोकांपैकी कोणतरी एकाने याच्यावर दगड मारला, ह्याच नुकसान केलं, म्हणजे पब्लिकचं नुकसान झालंच का नाही? हो अहो आमचे बापू म्हणायचे। कोण बापू? आमचे वडील। हा वडील वडील वडील। काय मास्तर, ठाव आहे का नाही हिसका? हो ठाऊ काय की, अहो फार थोर आणि विचारवंत माणूस होता। आमचे बापू म्हणायचे, जनतेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे। तेव्हा मला सांगा गुरुजी, आता ह्या टीव्हीची संरक्षण करायची आपली जबाबदारी आहे का नाही? होय। मग त्याच्या करता ह्यो टीव्ही जर माझ्या घरात नेऊन ठेवला तर काय बिघडलं? नाही ते सगळं बरोबरच आहे, पण नियमाप्रमाणे नेम मास्तर हितच चुकताय तुम्ही, ह्यो नियमच चुकतोय तुमचा। मला सांगा मास्तर, आजकाल लोकशाहीत नियमानं काम होतात काय? काय पांडा? अहो नियमानं काम करायला गेलं का नाही, बाण भलतीकडेच लागतो। तर मला सांगा, आता तुम्ही तुमच्या भाच्या करता कमी उत्पन्नाचा दाखला न्यायला आला हो, पण समजा म्या तुम्हासनी खरा उत्पन्नाचा दाखला दिला तर चालेल का? अगदी बरोबर बोललात पांडा, हा टीव्ही अगदी लगेच ताबडतोब अण्णांच्या घरी जाऊ दे। चला मास्तर, असं काय करत नाही? कसं हो? बसा बसू। आता तुम्ही साळकडेच चालले ना? हो जाताना तुम्हीच टीव्ही घेऊन जावा की राव। आमच्या घरी? हा तरी बच्चू म्हणत होता बाबा घरी टीव्ही नाही, टीव्ही घेऊन या म्हणून। आणि त्या महाद्याच्या टेम्पोतन आमच्या घरी सोडा। तुमच्या घरी होय, आणि सांच्याला या निवांतपणे उत्पन्नाचा दाखला न्यायला। हो हो काय पांडा? हो म्हणलेलंच आहे, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ। बघा बघा बघा, जे पांडाला कळते ते तुम्हाच नाही कळणार। चला उठा उठा, लागा पंथाला, लागा पंथाला, लागा या या गुरुजी या पंथाला, लागा या सावकाशी। बरं का सावकाश, नवीन टीव्ही आला। बरोबर बोलला पंचायतीतलं। चला 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 हळूहळू। हा हा नमस्कार गाडीवांना, बोला 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 बोला। काय झालं, शकिलांना आंदवत नाही म्हणतोय का? हा 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 हा, लगीन होऊन 10 वर्ष। हा होय होईल ना,
हे बघा, काय काळजी करू नका, एक काम करा, शकीला माझ्याकडे पाठवून द्या. पुढच्या वर्षी तुमच्या घरात पाळणा हल्लाच म्हणून समजा. अहो, चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जातो. हा, लेडीज स्पेशालिस्ट माझ्या ओळखीचे आहेत बायका, बरं का. हा, काय काळजी करायचं नाही. ह्यो अण्णा उचली इथं आहे ना, तो पण कसला प्रॉब्लेम होणार नाही. हा, मी बघतो तुमच्या पोलीस. हाय हाय, पुढच्या वर्षी पाळणा. हा, या या या. अला काय काय एक एक प्रॉब्लेम करून ठेवत्यात. फटेम्पो एकदाच. काय पांड्या, टीव्ही हल्ला का नाही पंचायतीत? हल्ला 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 टीव्ही हल्ला. पर अण्णा, मी काय म्हणतो बोला. एक जरा प्रॉब्लेम आहे. कसला? नाही म्हणजे समजा उद्या साहेब इन्स्पेक्शनला आला आणि म्हणला पंचायतीतला टीव्ही कुठं गेला, तर काय सांगायचो? अरे शाला का खुळा मारदा तू. हे बघ, तो साहेब पंचायतीमध्ये तपासणीसाठी ये ना. बर, तपासणी पुरी झाल्यावर जेवाय खायला कुठे जाणार? आता जेवाय खायला म्हणजे मग तुमच्याच घरी जाणार. अरे मला एका जेवताना बघल की तो टीव्ही. हा बर. हा अण्णा, तरी मी एक प्रॉब्लेम राहतो. आता कसला आणि प्रॉब्लेम काढताय? नाही म्हणजे समजा साहेबांनी विचारलं बा पंचायतीतला टीव्ही घरी कसा आला, मग सांगायचं पंचायतीतनं टीव्ही चोरीला गेला होता, मास्तरनी मत प्रयासाने शोधून काढला आणि आमच्या घरात आणून ठेवला. बंद कपाटाची ऑर्डर गेलेली आहे, कपाट पुरं होताच पंचायतीत टीव्ही आणून ठेवला जाईल. वा 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 वा. अण्णा साहेब, माणसानं अंग वल न करता पाण्यात कसं पवावं ते तुमच्याकडनं शिकावं बघा. पाण्यात कसलं पवता अण्णा? आता दुधात पवा. दुधात या कोडगे, या दुधात पवा. म्हणजे अहो, सरकारनं बायांची दूध योजना पाठवली आहे. ठीक आहे, बायांची दूध. मारे शेळ्या मेंढ्या गाई म्हशी समजा सोडलं, बायांची दूध योजना. अंडा एक सांगून ठेवतो, दोन मोठी माणसं बोलत असताना आपण मध्ये मध्ये बोलायचं नाही आणि इशा जर कळत नसेल तर अजाबात बोलायचं नाही. समजलं? सुटा सुटत. आणि हे बघ, जाताना त्या शिंद्याच्या हाटलात दोन कप स्पेशलच्या असा. दोन कप स्पेशलच्या? हा सांगतो सांगतो, स्पेशलच्या पित्यात होत्या. पांड्याचा सोडा हो, ही बायांची दूध योजना काय आम्हाला मी नाही कळलं बघा. आय अण्णा, एवढं तुम्ही हुशार आणि तुम्ही म्हणजे योजना गाई म्हशीच्या दुधाची आहे, पण ती राबवायची आपल्या गावातल्या बायकांनी, म्हणून बायांची दूध योजना. आमच्या हुशारीचं राहू द्या हो, पण बायांची दूध योजना म्हणणारे असतील तर आम्ही शहाणं म्हणावं का? अहो, बायकांच्या साठी दूध योजना म्हणाय का राव? सॉरी सॉरी अण्णा, बोलले तू वाईज घसारलो तू बघा. असं नको तिथे तुम्ही घसारताय आणि तुम्हाला सावरण्यासाठी आम्हाला नको तिथे हात पाय पसरावं लागतात. जरा शुद्धीत न बोला. या या ते शाळेतच येऊन भेटा. हो हो अगदी. या या मास्तर. काय टीव्ही व्यवस्थित पोचला ना वो घरी? हो हो, अगदी व्यवस्थित आणि सुरक्षित पोचलेला आहे. नाही घरी पोचला का वाटत कुठं भाड्यानं दिला? छे अहो, तुमच्याच घरी नेऊन पोहोचवलाय. बसा बसा बसा. मास्तर, आज दिवसभरात काय करतोय? अहो शाळा आहे आज. शाळेला द्या सुट्टी. हा, हो म्हणजे भाऊसाहेबांचं काही? अहो त्याला काय झालं, चांगला ठणठणीत आहे की तू? अहो मग वहिनी साहेबांची डिलिव्हरी झाली की काय? कुठला तरी इशे कुठे नेताय मास्तर? मी आपलं तुम्हाला सहज विचारलं काय करताय म्हणून. तर नाही नाही नाही, आज शाळा आहे. अहो शाळेत मुलांची एक्झामिनेशन आहे. आता पोरासण्याने कसलं मशीन लावताय? अहो मशीन नाही, अहो अण्णा एक्झामिनेशन म्हणजे चाचणी परीक्षा आहे. राहू द्या हो, इथं आपल्या पुढे सरकारी परीक्षा येऊन पडली आहे. सरकारी नवीन योजना आली आहे, त्याचं वाचन झालं पाहिजे. हो 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 हो, म्हणजे सरकारी योजना आल्या म्हटल्यावर थांबलंच पाहिजे. हे चांगलंय बरं का मास्तर, सरकारी योजना म्हटली की शाळा गेली उडत. आता हे बघ, ओ कोडगे, अहो तिकडे भितानाकडे तोंड करून काय उभं राहिलाय? काय मटक्याची लिस्ट करताय का काय? काय नाही, या मेंबराच्या बोर्डाकडे बघून जरा विचार करत होतो. आता बोर्ड तर जुनाच आहे की? नाही, बोर्ड जुनाच आहे मग, पण एक गोष्ट माझ्या ध्यानात नव्यानेच आली आहे बघा. कोणची?
अण्णा त्या लक्ष्मीबाई भोतेला मरून 6 महिने झाले असतील, तरी तिचं नाव अजून बोर्डावर आहे. असू दे की राव, मेलेच आहे ना. मग काय झालं, जिती होती तेव्हा काय कामाची होती का? मला सांगा कोडगे, आता एवढी सगळी मेंबर आहेत या बोर्डावरती, कोण एक तर हजर राहतोय का मीटिंगला? काय मास्तर, अगदी बरोबर बोलत. अण्णा अण्णा अण्णा, हे पांडा, अरे तू का असा राहिसपत वाघ माग लागले? अहो अण्णा, त्या झेंडेवाडी जवळ लई मोठा ऍक्सिडेंट झालाय. अरे पण ते झेंडेवाडीचा काय संबंध ती शेळेवाडीची हद्दी? वैजी म्हणजे रस्त्यावरची वरात आणि माझ्या घरात असून म्हणती होय ना. अहो नसतं विकतचं दुखणं हवंय कशाला? अहो अण्णा, ऍक्सिडेंट तमाशाच्या गाडीला झालाय. ऍक्सिडेंट? आणि गाडीत बाया माणसं आहेत ती. बाया माणसं? पांडा तू येणार का खुणा? अरे मग त्यांना बरोबर घेऊन यायचं ना. हो ना. अरे 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 अरे, तुला काही स्त्री दक्षिणे वगैरे आहे की नाही? पांडा मी तुला आता पत्र शहाणा समजत होतो, तू यांच्या सारखं बायकाशनी उघड्या टाकून आलास. अण्णा असं कसं करीन मी? अवय त्यासनी घेऊनच आले मी. आता तुमचं मन काय मला ठाव नाही. मास्तर बायका येत्या पंचायतीमध्ये प्रथमच येत्या. या या पोझिशन अगदी या. बया 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 बया, किती मोठं किती छान आहे. अहो तुम्हाला काही कुठे जखम वगैरे झाले की काय? झाले की हो, पण आता नाही. मग 35 वर्षापूर्वी झालेली आहे. 35 वर्षांपूर्वी का? तुम्ही बरी करणार आहे जखम माझी? नाही 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 नाही, तुम्ही बसा बसा. बसू म्हणते कुठं बसू? बसा की यांच्या मांडीवर. अहो नाही, त्या माणसाला कशाला महत्व देत आहे? वा बसला बा, इकडे बसा बसा, इकडे किती छान आहे एवढं मोठं. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही अजून जिवंत आहे, मेलेलो नाही. बाजूला राम 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 बाई, राम 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 राम. मी या गावचा सरपंच. अण्णा साहेब उचरे म्हणतात मला. आता तुम्ही बसलाय ना, मग ती खुर्ची माझी आहे. तुम्ही बसा तुम्ही बसा, तुम्ही हलू नका. वॉइस टेकलो होतो की. पण तुम्हाला कुठं लागलं नाही ना? नाही आम्हाला नाही लागलं, पर आमच्या बाईंच्या पायाला मुक्का मार लागलाय. आईला मुक्का? तुम्हाला काय कुठे लागलाय की काय? चला अहो मला नाही, आमच्या बाईंना म्हणजे चंद्रकला बाईच्या पायाला लागलंय. असं होय? हो मास्तर, तुम्हास नाही अक्कल बिकल आहे का? नाही काका, डायरेक्ट बाईच्या अंगाला हात लावता. तुम्ही तिथं बसा. बाई तुम्ही तिथं बसा. आई ग आले आले बाई, येलकम येलकम येलकम. बाजूला व्हा बाजूला व्हा बाजूला, मी आहे ना तुम्हाला आधार द्यायला. या या, सावकाश सावकाश सावकाश, दुखते वाटते लय. बसा 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 बसा. बसा का पोरू, बसा. कुठं लागलं म्हणायचं? इकडे कुठं बघतायचं तुम्ही? पायाला लागले माझ्या. खाली लागले वय. मग जरा वर करा. अहो पाय वर करा, मला बघू दे तरी किती लागले काय लागले ते. डॉक्टर नाही. अहो हे अण्णा साहेब उचले, आमच्या गावचं सरपंच आहे. आर देवा, लईच लागले की हो. वय की हो, मला तर वाटत 4-7 दिवस तरी चालता यायचं नाही बघ मला. पण मी म्हणतो चालायचं कशाला? अजाबात चालायचं नाही. आता हो पाय कम्प्लीट बरा झाल्याशिवाय ह्या गावातनं बाहेरच जायचं नाही. अगदी बरोबर आहे. असं कसं म्हणता आमच्या पाय उगा तुम्हाला त्रास? नका 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 बाई, असं बोलून आमच्या काळजाला घर पाडू नका हो. आता खरं सांगू का, तुम्ही आता इथं आलाय ना, सगळं कसं हिरवगार वाटतंय. त्याच्या आईला 12 महिने दुष्काळ सगळा. नाही म्हणजे समजा खरं आहे,
वर्ष दुसऱ्यांच्या गावात आम्ही किती दिस राहायचो. दुसऱ्यांच्या? नव नव बाई, आता तुम्ही आमच्या गावात आलात ना, आमच्या झालात. नाही नाही हो उगा, आमच्या पायी तुम्हाला तरास. नग नग आम्हाला तरस? हो काय बोलताय काय? अहो आता तुम्ही आमच्या गावात आलात ना, आता आमच्या झालात, म्हणजे आमचे पाहुणे झालात. बापू म्हणायचे. बापू? बापू म्हणजे हे बापू नाही, यांचे वडील हे. बापू म्हणायचे पाहुणा म्हणजे देवा समान. हो त्यातून तुम्ही स्त्री म्हणजे दुधात साखर. नाही पर 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 स्त्रीकडे आपलेपणानं पाहणं ही तर आपली संस्कृतीच आहे. हात काढा. तुम्ही ठेवा, तुम्ही ठेवा. मास्तर हात काढा. हे बघा तुम्ही आमच्या गावात आलात ना, अजिबात चिंता करायची नाही. मी आहे ना, मी आहे ना, आमच्याकडे बिंदास राहायचं. पण अण्णा या राहणार कुठं? हो तोही एक प्रॉब्लेमच आहे. म्हणा कसला प्रॉब्लेम आलाय गुरुजी, काय कळलं बघा तुम्हाला. अहो आता अण्णांचा फार्म हाऊस वरचा बंगला रिकामा चालकी काय अण्णा? बघा बघा बघा, जे तुम्हाला कळलं नाही ते या पांड्याला कळलं. बस बस पांडा काय बाई, बापू म्हणायचे जो करतो बाईची सेवा देव देतो त्याला मेवा. आता बघा सरकारी दूध योजना आणि तुम्ही बरोबरच आलात की? हो 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 अहो हा शुभ शकूनच म्हणायचा. पांडा गावात मंडळी नवीन आहे, जरा व्यवस्थित फार्म हाऊसवर नेऊन सोड. हो सोडतो की व्यवस्थित सोडतो. पर तुम्ही सोडाल तवा. चला चला मंडळी चला 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 चला. मास्टर तुम्ही कुठे निघालात? अहो पाहुण्यांना जरा चार पावलं सोडून येतो. आठ पावलं चाललात असं म्हणताय? मास्टर मी कोण आहे? उपसरपंच. मी जातो सोडायला. बर हे खऱ्या शेंगदाण्या कुठं चालला रे? सोडतो. मी कोण आहे? सरपंच. बाजूला सोडायला. मी आहे ना समर्थ सोडायला. झालं का समाधान? असं नको, तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या. असं करूया, मी बाईला धरतो, तुम्ही मला धरा. म्हणजे धरा ना. चला चला सावकाश सावकाश चला. अहो बापू म्हणायचे. अण्णा हो मार्ग चुकला तुमचा, दरवाजा तिकडे आहे. नाही मास्तर, आज माझ्या जीवनाचा मला खरा मार्ग कळलेला आहे. चला बाई चला. बापू म्हणायचे जो करतो बाईची सेवा देव देतो त्याला मेवा. सावकाश सावकाश सावकाश. चला 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 चला. अण्णाने बाईला उचलले बरं का? उचलणारच. अण्णा उचले ना त्यांचे. आज मीटिंगचं काम खोळंबलंय आणि बायकांच्याकडे काय बघत उभं राहिलंय? चला. अहो अण्णाने त्यांना चेहरा तरी बघायला द्यायचा. हो ना, काय पाखरू होत छे. पाखरू कसलं, चांगलं दष्टपुष्ट जनावर होत ते. बघितलं का कोडगे? अहो त्या तमाशातल्या बिचारे गरीब गाई आणि हा डॉक्टर म्हणतोय जनावर. वळू कुठला? अहो म्हणणारच. अहो जनावरांचे डॉक्टर ना ते. ओ अण्णा यापूर्वी जर भेटले असत्या ना तर फिक्स डिपॉझिट ठेवलं असतं, कायमचं ठोकलं असतं. सील हो असं पूर्ण बोला. मी तर कायमचं कोंडवाड्यात ठेवलं असतं, पण हे आडवे आले ना. हे आता ग बसता का दोघांनी बी आडवं करू? बघितले का बायक? बघितले की होरळत्यात. मास्तर मगाच ते अर्धवट राहिलेलं वाचन दूध योजनेचं पुरं करून टाका. वाचा 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 वाचा. हो 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 हा द्या बघू. ऐका, ग्रामीण भागात महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळावी म्हणून शासनानं महिला सहकारी दूध उत्पादक संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक गाव एक महिला दूध उत्पादक संस्था अशी ही. तर अशी ही महिलांची महिलांनी महिलांसाठी राबवण्याची दूध उत्पादक योजना आहे. जकास जकास योजना आहे. महिलांनी जकास, महिलांची एकदम झकास,
महिलांसाठी जकास जकास योजना आहे, जकास योजना आहे बरं का मंडळी. म्हणजे आपल्या देशाचं उत्कर्ष करायचं असेल तर ही योजना आपल्या गावात राबवलीच पाहिजे. म्हणजे बँक मॅनेजर्स गाई खरेदी करण्यासाठी महिलांना कर्ज देणार. हो हो, मी फक्त महिलांनाच देणार कर्ज. हो अहो, असं पूर्ण बोला. नुसतं देणार म्हणून चालणार नाही, देणार म्हणून चालणार नाही, तर 60 गायींचं कर्ज मंजूर झालं पाहिजे. अण्णा साहेब, कर्ज मंजूर होईल हो, पण आमच्या कमिशनचं तेवढं ह्यांच्या हाताला खास सुटली बघा. काय काळजी करू नका मॅनेजर साहेब, अहो 60 गायींचं कर्ज मंजूर झालं कि तुमची फी मिळालीच म्हणून समजा. मग अण्णा साहेब, तुमचं कर्ज मंजूर झालंच म्हणून समजा. बघा बघा बघा, ह्याला म्हणतात स्वच्छ कारभार. आता मला सांगा, या गायींची देखभाल कोण करणार? महिला. शाबास. या गायींची धार कोण काढणार? महिला. शाबास. ह्या महिलांची विक्री कोण करणार? महिला. तुमच्या बायला तुमच्या मी चुकलो म्हणून तुम्ही कशाला चुकताय कोडगे? इथं मीटिंग कडे लक्ष ठेवा, मीटिंग कडे लक्ष ठेवा. या दुधाची इकरी कोण करणार? महिला. आणि इकलेल्या दुधाचा हिशेब कोण ठेवणार? महिला. ओ पर अण्णा, या महिला दूध योजनेत मी काय करणार? तुम्ही शान काढणार. काय डॉक्टर, आता ह्या गायी उद्या आजारी पडल्यावर त्यांच्यावर औषध उपचार करण्यासाठी आपल्या गावात स्त्री डॉक्टर कोण आहे का रुग्णाचा? नाही 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 नाही, गावात मी एकच डॉक्टर माणसांचा आणि जनावरांचा. शाबास. आता ही समधी काम महिला करणार, मग आपल्या बाप्यांचं काय काम? काय पांडा, महिलांची मीटिंग बोलावलं. बघा बघा बघा, जे तुम्हा कुणाला कळलं नाही ते या पांडाला बराबर कळलं. पांडा, ताबडतोब उद्या महिलांची मीटिंग अरेंज करा. ताबडतोब? हो उद्या. हो आपलं अण्णा एवढं ते पुढचं काय ते मी बघून घेतो. तुम्ही मीटिंग तेवढी आयोजित करा. काय मंडळी, उद्याच्या उद्या या गावात महिलांची मीटिंग झालीच पाहिजे. अरे काय बोलतोस काय पांडा, मगापासून फोन नाही काय करायचा? अरे आता कुठला डॉक्टर मला मिळणार? लेडी डॉक्टर तुझ्या बाने ठेवलेले का? अरे बघ काय म्हणतोस, रात्रीचा पंप चालू करू. अरे तुला काय वीज भार निमन माहित आहे का नाही? सरकारनं नवीन योजना काढली. हा काय मला दंड करतोस का काय तू? नाही काय तुझी कटकट आहे, मला धड फोनवरती बोलून पण देत नाहीस. काय झालं, काम मध्ये करमडतीस माझ्या आडवी तीस? अहो चांगल्या कामासाठीच आडवी आले मी. चांगल्या कामासाठी? अहो पांडा सांगत होता गावच्या पंचायतीत म्हणत बायांची दूध डेअरीची योजना येऊन पडली आहे. आणि तुम्ही म्हण उद्या महिलांची मीटिंग बी बोलवलेली आहे. तेव्हा या वक्ताला या मीटिंगला मी बी हजर राहायचं ठरवलंय. तू होय मीटिंगला जाणार? होय. मी कुठं बी जायचं नाही, गुमान घरात बसायचं. पंचायतीच्या कामात लुडबुड केल्याचं मला चालणार नाही. अहो काहीतरीच काय बोलताय, आता बायांची मीटिंग हाय म्हटल्यानंतर आम्ही बायांनी पुढाकार घ्यायला न ग हव. पुढाकार घेऊन गावची दूध डेअरी सुरू झाली तर गावातल्या गरीब बायांची पोट भरतील की हो. अहो गावचं कल्याण होईल. गावचं कल्याण होईल. तू काय स्वतःला सावित्रीबाई फुले समजतीस का लक्ष्मीबाई टिळक? बाया त्या कुठ म्या कुठ, त्यांची ना माझी बरोबरी करताय बाई. एवढं कळते ना, मग लहान तोंडी मोठा घास घ्यायचं काम नाही. ते काय बी मला ऐकायचं नाही. ह्या वक्ताला महिलांच्या मीटिंगला मी बी हजर राहायचं ठरवलंय. हे बघ सावित्री, आमच्या घरातल्या बायकांनी आमच्या घरचा उंबरटा ओलांडता कामा नाही. नियम आहे तो आमचा घरचा. काय तुमची अक्कल पाजळायची असेल ना ती चुली फुडं पाजळा. हा तिथं शहाणपणा करा, काय करायचा तो. जाऊन ये तुम्ही, मळ्याकडे जायचंय मला. हा आता या सांच्या वक्ताला मळ्याकडे काय काम काढलं सर तुम्ही? ही तुमची अक्कल, हे तुमचं शहाणपण, आणि मला गावाची सुधारणा करायला निघालोय. अग मळ्यात नवीन पीक आलंय, त्याला पाणी द्यायला ना ग. येतो जाऊन मी, गुप गुमान घरात बसायचं. हा या बाया, मळ्यात नवीन पीक आलंय,
चंद्रकला बाई, ओ चंद्रकला बाई, चंद्रकला बाई, अरा रा 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 रा, बाई तर एकदम आडवी झाल्या. अण्णा तुम्ही? मीच. आलो आलो आलो, आता मलाच उभी केली पाहिजे. आलो आलो बर का. जय ऐश्वर्या देवी. चंद्रकला बाई, डोसक दुखतोय भाई तुमच? हाय की, त्याच्यावर आपल्याकडे उपाय आहे. असं करा, तुम्ही झोपा इथे, वाईज दाबतो. काय हवा? असं काय करताय? डोसक दुखतंय ना तुमच? डोकं दाबतो. हित झोपू आहे असं म्हणता? बर, हित झोपा झोपा झोपा. काय काळजी करू नका, त्याच्या करता चालू मी. बघा तरी माझ्या हाताची जादू. अहो असा दाबतो की 2 मिनिटात टनाटन नाचायला पाहिजे तुम्ही. बघा बघा, असं वाटत बरं वाटत का? वय वय. अण्णा एक सांगू का तुम्हाला? काय 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 काय? तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे बघा. काय काय? तुमच्या हातात की नाही जादू आहे. मला लई बरं वाटायला लागलंय बघा. अशी कोमलानी कमलन पाकळी जशी मधुरा, अशी कोमलानी कमलन पाकळी जशी मधुरा, अशी कोमलानी बायका. हे जिजीर, हे जिजीर, हे जिजीर जी, नुकू नको अशी घाई फुला परी मधला घेई, नको नको अशी घाई फुला परी मधला घेई, सुगंधात आता रंगुया रे रमणा, सुगंधात आता रंगुया रे रमणा, सुगंधात आता बायका. सठा एक पीते साथी अशार गुभाया भेटी, सठा एक पीते साथी अशार गुभाया भेटी, बाजीराव तुम्ही मस्तानी सजना, बाजीराव तुम्ही मस्तानी सजना, बाजीराव तुम्ही बायका. तुम्ही तुम्ही इतक्या लवकर आलास इकडे, काय झालं? अगं काय करणार, सिनेमाचे तिकीट नाही मिळालं ना म्हणून परत आलो. बर बर, आता गुमाना आत जा चला. आता हो भाई, आग आलेला लगेच जाऊ म्हणते असं गं. जातोस का ना? आता जातो की? चला. त्याला जरा कुठं गाडी रंगात आली होती, मधीच कडमाडली. बर आहे चंद्रकला बाई, नाही म्हणजे आता आम्ही फुटतो. झालं बाई, बसा घुमन, बसा म्हणती ना. अहो बसून कस चालेल? ग्रामपंचायतीत गेलो पाहिजे, दूध योजनेची कामं खोळामल्यात ना. अरे देवा, बरी आठवण केलीत. काय लई दिवसापासून इचारी निचारी म्हणत होते. काय उद्या गावात म्हण महिलांची मीटिंग बोलावली दूध योजनेसाठी. तिथल्या कुठल्या बाई मध्ये अडकू नका म्हणजे झालं. आता काय बाई, बोल नका, बोलण्याचं पिल्लू. अहो आता तुमच्या सारखा हिरा हातात गावल्यावर गारगुटी कोण धरेल हो? खरं सांगू का, ही महिलांची मीटिंग बिटिंग सगळं नाटक आहे. नाटक आहे? हा, उद्या संदे गावातली बापाई मंडळी येणार आणि महिलांच्या नावानं अंगठी ठोकून जाणार. अगो भया, बापेलाही ऐकतात तुमच. त्यांचा बाप ऐकल? या अण्णासाहेब भोसलेच्या शब्दाबाहेर जायची कुणाची हिंमत नाही. तेवढा दरार आहे माझा, उठ म्हटलं की उठत्यात, बस म्हटलं की बसत्यात.
आणि त्याचं काय ह्या संध्या बापाई माणसाने ना हनम्याच्या दुकानातनं फ्री माल द्यायची व्यवस्था केली. फ्री माल एक एक कुपन. कुपन म्हणजे मला काय कळलं नाही बघ. नाही कळलं येड्याच आहे तुम्ही. फ्री फ्री लाल पाणी खंबा. लाल पाणी खंबा म्हणजे? हो म्हणजे दारू. दारू मास्टर हो सगळ्या पारमोर बसाया घेताय ना. हो हो अगदी व्यवस्थित. नेस्कट कोडगे आहो. नेस्कट नाही मग नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हणजे पुढचा. तेच ते. बर बर फार्म किती राहिले बघा. हे बघा सह्या केलेले आतमध्ये ठेवलेत. सह्या न केलेले इथे ठेवले. आणि ती कुपनं किती राहिली? आहेत बऱ्यापैकी. कुठे करू? हे असंच आहे. खाली होत नाही. लहानपणापासून हे असंच आहे. बरं बरं मास्टर फार्म देख. हा घ्या. इकडे अंगठा लाव. अंगठा नाही सही करतो ना मी. अरे वा शिकलेले दिसताय. तुमच्याच शाळेत. हो का? वा 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 करा करा सही करा. हा छान ठेव. मास्टर त्याला एक कुपन द्या. हो हो सरळ झाले की? हे सरळ नाही झालं. मग ही अशी होती ना ती अशी झाली. हे असंच आहे. सुटा येऊ या. आणि हे बघ सांभाळून आता फुकटची मिळते म्हणून. अभ्रमण्यम अभ्रमण्यम मी पित नाही. मग आमचे वडील आहेत ना त्यांना लागते. हो का? त्यांच्यासाठी घेतलं. बरं बरं येऊ मी. चला चला सुटा सुटा. मोरला कोण आहे? आय 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 चला काढा. काय अहो कुपन काढताय ना? फॉर्म दे. फॉर्म घ्या. सही कर. सही अंगठा लावा. अंगठा लावा करतो पायाचा अंगठा लावा ना. अरे बाबा हाताचा अंगठा लाव. मी हे सांगणार केव्हा? ए थांब 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 मला सांग तू पुरुष आहेस की स्त्री? पुरुष. अरे मग डाव्या हाताचा अंगठा लाव. हा इथे. या मास्टर त्याला एक कुपन द्या. हे घे. सुटा. एकच म्हणजे काय दहा पाहिजे काय? फुकटची मिळते ना पण. सुटा कुपन देणार एक पण चौकशा 1760. चला बाहेर चार जण आहेत. बोलू. पाठवून दे पाठवून. चालेल. चल कुपन कार्ड. कुपन चल कुपन कार्ड कुपन. अरे मगाशी तू येऊन गेलास ना. कोण? तू. मी. मग? अरे हट. अरे तुझ्यासारखाच तर दिसत होता. माझ्यासारखा? हो. हा तो माझा सावत्र भाऊ. सावत्र भाऊ? अरे हो. तुमच्या दोघांच्या चेहऱ्यात केवढं साम्य आहे. आमचा बाप एक आहे ना. असेल असेल. असेल नाही. बरं बाबा आहे आहे. चल कुपन चल फॉर्म कर. फॉर्म माझ्या बायकोचा फॉर्म पाहिजे. अरे हा कमळे सुतारणीचा फॉर्म. मास्टर दुसरा फॉर्म. कुणाचे बी फॉर्म देता बाहेर बोम बोम कर. अरे हा तर त्या जाधवांच्या पारूचा फॉर्म. इला कुणाच्या बी बायका माझ्या उरावर बसवत आहे काय? माझ्या बायकोचा फॉर्म काढा. त्याचा बोमा मास्टर त्याला दोन कुपन देऊन. दोन कुपन आहे. चार कुपन पाहिजे. अरे बाबा दोन. चार कुपन रेट आहे आपला एका थैला. चार कोपट बाबा. हे घे दोन. आणखीन चल काय सही अंगठा मिनटा काय पाहिजे? काय सही कर. सही सही नाही करत मी अंगठा लावतो. अरे पण आता तू फॉर्म वरची नावं वाचलीस ना. मग काय झालं? मला वाचता येत लिहत नाही येत. अंगठा लावू. काय करतो? काय झालं? मला दिसलं फळा लावला. काय झालं? आणखीन कोणाच्या फॉर्म वर सही करायची आहे का? आपला रेट आहे एक फॉर्म चार कुपन करू. नको नको जा बाबा जा. माणसं मास्टर अहो अंगठा द्यायचं राहिलंच की. अहो जाऊ दे तुम्ही तुमचा अंगठा लावा. कोण बघतय? मोरला कोण आहे? आला या मास्टर फॉर्म द्या. घे कर सही. ए थांब 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 मला एक सांग. हा तुझ्या गंगूआजीचा फॉर्म आहे ना रे? हो ना. शिकली होती कधी? नाही. अरे मग सही कसली करतोस? ले का अंगठा लाव. काय पण करत बसतय.
शाबास या मस्त काय आता कुपन द्या तुझं वय किती रे 15 तू दारू पितोस मग काय झालं अरे अहो कोडगे 18 वर्षाखालील मुलांना दारू आणि सिगरेटची बंदी आहे काय त्यानं हो ना मग कशाला कुपन देत आहे काय हे बघ तू 18 वर्षात झालास ना की मग ये तोपर्यंत मी तुझी कुपन माझ्याजवळ एक बेवड्या बोलतोय तुझा पाप बेवडा तुझा आजा बेवडा तुझ खानदान बेवड मला बेवडा बोलतो काय चले कुप्पन कुप्पन अरे तू आधी 2 वेळा येऊन गेलास ना कोण तू अरे हट मी कुठे आला अरे 2 वेळा कोण येऊन गेलं मग ते तो पहिला आला ना तो माझ्या पहिल्या बायकोचा पहिला पोरगा तो दुसरा आला ना तो माझ्या दुसऱ्या बायकोचा पहिला पोरगा आणि मी आहे ना मी या दोन्ही बायकांचा पहिला नवरा अरे हो कुपन काढता नाही पण तुमच्या वयामध्ये किती साम्य आहे इकडे एकाच वयाचे दिसत आम्ही ना अरे आमच्या खानदानीत कोण म्हाताराच होत नाही आमचं आडनाव काय चिर तरुण पहिला आला ना त्याचं नाव शोकाजी चिर तरुण दुसरा आला त्याचं नाव भिक्काजी चिर तरुण आणि मी ठोकाजी चिर तरुण असं असेल नाही रे हाय तर कुपन काढ रे लवकर रे उत्तर दे रे किती लवकर मास्तर त्याला कुपन द्या अहो याला कुपन नका देऊ मग हा आधीच घट्ट आहे अहो टाईट ए कोण टाईट कुणाला टाईट बोलतो मारू का कुपन संपली हो कुपन संपली अरे बाबा खरंच संपली संपली तुमच्या मायला संपली कुपन संपली भिकारी कुठले साले हे घ्या 2 कुपन दोघांनी अर्धे अर्धे मारा तुमच्या मायला भिकारी साले काय कोडगे अहो कुठन कुठन माणसं येतात ही उगीच डोक्याला ताप नेक्स्ट रे काना काना दे रे चोई आणि लुगडी दे रे काना ए काना काना जरा थांब ना जवळ घे ना अरे तू इथे काय करतेस हे आपलं करतोयस मास्तर अहो इथं भेटला असा ते लय झक्कास केला असा बघा म्हणजे अहो मी शाळेत भेटायला येणार असतो तू तुम्हाला शाळेत का अहो का म्हणून का विचारताय सा मला आपण शिकवा की काय ते लिवायला वाचायला नाही म्हणजे ते वाचायचं ठीक आहे रे पण लिहिण्याचं काय नाही म्हणजे लिहायला कागद आणि पेन लागत मास्तर असं का करताय काय काय कागद आहे की माझ्याकडं मग वाईज पेन तुमचा द्या की नको नको माझं पेन तू बोथट करशील मला सांग तू आधी तू इथे काय करतोस कसं काय आलास आमच्या लटिका बाई संघ आलोय होय अरे कुठं आहेत त्या काय तिथं आंघोळ करतात अरे मग तर भेटलंच पाहिजे तुम्ही जाशीला की पुढं मी कशाला बसलो इथे पारा देत बर बर हो लतिका बाई आलेच की आल्या मुझको थंड लग रही है मुझसे दूर तू ना जा वाह छान 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 ओ म्हणा म्हणा मास्तर तुम्ही इथे कशाला आलास हो तुम्हाला म्हणून सांगतो त्याचं काय आहे मला कुणीतरी एक निनावी चिठ्ठी पाठवून इथे बोलवून घेतलंय हो त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला लाभ होईल म्हणून मग झाला का व लाभ आता तुम्ही आम्हाला भेटलात म्हटल्यावर आम्हाला जॅकपॉटच लागला म्हणायचा मास्तर आता तुम्ही भेटण्याचा लाभ घ्या बर तर मी धुण्याचा लाभ घेतो म्हणजे कपडे धुण्याचा लाभ घेतो बरं बरं जा तुमचं धुवायचं का काय तुम्हाला कुठे विचारलं मी काय म्हणताय साते मी बाईसने विचारलंय तुमचं काय धुवायचं का नाही नाही जातो अगं जातो की एवढं रागाने कशा सांगताय घे घे भेटण्यास लाभ घे चल तुम्ही माझं काय गेलं बाबा मास्तर बोला खरं सांगू का हो सांगा सांगा ती चिठ्ठी ना मी आज पाठवली होती तुम्हाला
हो काय सांगताय काय अहो विश्वासच बसत नाहीये ज्या दिवसापासून तुम्हाला बघितलं ना त्या दिवसापासून जीव आलाय माझा तुमच्यावर अहो काय सांगताय काय वा 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 हलकट मेला काय अहो तुम्ही नाही मग त्यो हलकट नालायक दहा पडलेल्या नजरेने माझ्याकडे बघत असतो पण कोण अहो त्योच त्यो तुमच्या ऑफिसामध्ये असत रान रे राव अच्छा अच्छा अहो म्हणजे तुम्हाला कोडगे म्हणायचं असेल त्योच त्यो कोडगे का रोडगे हा तुम्हाला म्हणून सांगतो एक नंबरचा महा डॅम्बीज माणूस आहे तो अहो पाताळ यंत्रीच म्हणा ना का काही केलं का देण्याचं नाही आता तुम्हाला म्हणून सांगतो दुसऱ्या कोणाला सांगू नका छे छे मी सांगेल वय कोणाला त्याच काय आहे आमचे अण्णा आहेत ना अण्णा अहो आमचे अण्णा म्हणजे सरपंच त्यांनी आमच्या कमिटीतल्या मेंबर पंचायतीतल्या कमिटी मेंबर लक्ष्मीबाई भुते यांच्यावर बलात्कार केला बलात्कार हो चक्क खूनच केला अहो हळू बोला कुणीतरी ऐकेल ना काय या सगळ्या प्रकरणामध्ये त्या कोडगेरी त्यांना मदत केली अहो त्या कोडगेरीच तर पुरली दिला भया 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 काय उलट्या काळजाची माणसं म्हणावी ही मग पण मी काय म्हणतो या आपल्या सगळ्या या प्रेमाच्या भेटीमध्ये हे नको ते विचार कशाला असं म्हणतस बोला की काहीतरी मीच बोलू बर का काय बोलू हा पृथ्वी कशी गौल आहे तुम्हाला दुसरं काही गौल नाही मिळालं अहो चेंडू देखील कसा गोल आहे अहो हा काही इशू झाला का नाही नाही हो बरोबर आहे मग काय बोलू काही सुचत नाही हो अशा वेळेला हा असं करा ना तुम्ही एखादी छानशी कविताच म्हणा बघू कविता आता कविता म्हणायला ही काय शाळा आहे नाही नाही हो शाळा नाही मग काय म्हणावं बरं काय काय बोलणार मी आता तुम्ही असं करा त्यापेक्षा तुम्ही एक छान पैकी लावणीच म्हणा लावणी म्हणू असं म्हणतासा हो म्हणा म्हणा पाण्यासाठी आली दुरी माठ माझ्या डोईवरी पाहिलं Thank you.
मास्तर एकूण किती महिला झाल्या? 59. अहो म्हणजे कम्प्लीट 60 का 60 कमी? अहो 5 वर 9 59. असं करा, 60 कम्प्लीट करा. करतो कशा? अहो या लक्ष्मीबाई भूतेचं नाव द्या ना टाकून. हा अहो पण ती तर मेल्याली आहे ना, मरू दे ना. मला सांगा मास्तर, ह्या 59 जिथे आहे त्या तर काही कामाच्या आहेत का? काय पांड्या, अहो समजी काम आपण पुरुष मंडळींनीच करायची की? बघा बघा बघा, जे तुम्हासनी कळत नाही ते या पांडाला कळतंय. मंडळी, या महिला मेंबरांच्या स्वतःच्या गाई आहेत का? अण्णा, साधारणपणे 2-4 महिला सोडल्या तर बाकी सगळ्यांकडे आहेत. असं म्हणजे 59 महिला झाल्या. असं करा, ह्यांच्या बॉड्या बनवायला घ्या. वा काय करताय कोडगे, ह्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी तयार करायला लागल का? हा उत्पादन विभाग, वाहतूक विभाग, विक्री विभाग, अकाउंट विभाग. मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं कोडगे? हे बघा, पुढच्या केपेला तुम्हाला वाटलं लावून ह्या पांडाला पंचायतीच्या बॉडी मध्ये घेईन मी. हे बघा, आता एकानं नाव सुचवायचं आणि एकानं अनुमोदन द्यायचं. बरोबर आहे. मला सांगा, चेअरमन कोण? अहो सावित्रीबाई कोंडीबा उचले. म्हणजे तुमची ना, म्हणजे आमच्या वहिनी माझं अनुमोदन आहे. व्हाईस चेअरमन कोण? अहो शकुंतलाबाई सदाशिव कोडगे. माझी बायको? अहो माझं अनुमोदन आहे. सुद्याव महत्वाचं राहिलं. सेक्रेटरी, सेक्रेटरी कोण? सविता दामोदर लाटणे, म्हणजे या मास्तरची बायको. नको, मास्तरांची बायको नको. अहो 2-4 बुक शिकली आली बाई आहे ती, माग पुढे प्रॉब्लेम आणायचं. असं करा, ह्या लक्ष्मीबाई भूतेचं नाव द्या टाकून सेक्रेटरी म्हणून. अहो पण ती तर मेल्याली आहे ना, परत परत मास्तर मला काय सांगताय ते. ठरलं, लक्ष्मीबाई भूते सेक्रेटरी. चला मंडळी, अशा पद्धतीनं ही महिलांची बॉडी तयार झाली. आता पुढं काय पांडा? माहेरची साडी. बघा बघा बघा, जे तुम्हा कुणास निकळलं नाही पांडाला कळलं, पण अण्णा ते माहेरची साडी नाही कळलं. नाही कळलं? अहो असं काय करताय कोडगे? अहो या महिलांनी न विचारता सवरता आपण यांची बॉडी बनवली. अहो निदान ह्यासनी साडी चोळी तर घेऊ द्या. आणि ती बी अण्णांच्या शुभ हस्ते. वा वा, बघितलं का मंडळी, तुम्हासनी कुणाला काही कळलं नाही ते ह्या पांडाला कळलं. बुगडी माझी सांडली ग जात अस. अहो म्हटलं आम्ही आलो. आज इतक्या लवकर घर आठवलं? झाले का तुम्हाला आपलं वाटत आम्ही तुमच्यावर नेहमी चिडतो रागावतो? हा तस नाही बरं का? काय कधी कधी आम्ही तुमच्यावर लव बी करतो. तुम्हाला जी काय लव लव करायची ती त्या चंद्राशी जाऊन करा. चंद्र?
हे कोण चंद्र? कोण चंद्र? असं येड पांघरून पेडगावला जाऊ नका सा. त्या मळ्यातल्या बंगल्यावर आणून ठेवली तमासगिरींना ती चंद्रा. तिचं काय सावित्री, अगं त्यांच्या गाडीला झाला होता ऍक्सिडेंट. अगो बाय बाय बाय. त्यातनं त्या तमाशातल्या बायका. हा मग त्यांना मदत करायला नको का? होय तर मदत करायलाच पाहिजे, म्हणून थेट बंगल्यावर नेऊन ठेवायचं. ही आयडिया बाकी त्या पांड्याची बरं का? हा असं. हा ते मरू द्या हो, नको त्यावेळी नको ते इशे काढताय. हे बघा, तुमच्या करता आम्ही साडी आणलेली आहे. नुसतं हं करू नका, जरा अंगावर घेऊन बघा तरी. असं म्हणताय? कशी खुलून दिसते बघू तरी. साडी काय हो, ही बी आयडिया पांड्याची काय? होय का, ही आयडिया आमची आहे. पण काय हो, दसरा नाही, दिवाळी नाही, निवडणूक बी नाही, मग मध्येच कुठनं आली ही साडी? तिचं काय सावित्री, नवीन योजना येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणजे वाघाची पंजी, कुत्र्याची कान, उंटाची मान. अण्णा, ओ अण्णा, अहो पंचायतीत येत आहे ना वा? आलं बोलावण, आलं जावा. बघितलं का? म्हणजे चार गोष्टी प्रेमाने पण बायकोशी बोलून देत नाहीत. येतो बर का सावित्री? काय मीटिंग आहे पंचायतीची, दूध योजना. वय वय वय, जायला पाहिजे. अगो केवढा कामाचा बोज आहे माझ्या डोस्यावर. अहो म्हटल्यालाच हाय. काय काय? जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. बस का, आमचाच डायलॉग आम्हाला मारताय होय. अगं महिलांचा उद्धार करायचा आहे. अगं महिलांचा उद्धार म्हणजे सतीच वाण कुणीतरी म्हटलेला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. बघितलं का? चंद्राच्या कल्याणा अण्णांची विभूती. मास्तर, म्या विचारतो त्याप्रमाणे तुम्ही मला हिशेब सांगा. बर, एका गायला जर 15,000 रुपये, तर 60 गायना किती? बघा आता 15,000 आणि 15×30. ओ मास्तर, अहो ती बोट काय घालताय? मी तुम्हाला तो कलेक्टर घेऊन दिलाय ना. हो कलेक्टर? हा, काय म्हणतात ते? कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर म्हणा. आता हिशोब दाखवतो तुम्हाला. हा काय माझ्याकडेच आहे. 15,000 × 60, 9 लाख झाले. अच्छा, म्हणजे बँकेकडून आपणाला 60 गायीसाठी 9 लाख रुपये मिळणार आणि आपण फक्त 10 गायीच खरेदी करणार. आणि बाकीच्या गायी? हो त्या आधीच खरेदी केल्यात की? आधी? हो. असं काय करताय कोडगे? महिलांच्या जुन्या गायी आहेत ना, त्यांचं काय लोणचं घालायचं का? काय हो मास्तर? मग काय, अहो बरोबरच आहे. अहो जुन्याच गायी नव्यानं खरेदी केल्या असं दाखवायचं. शाबास मास्तर, पुढच्या वर्षी मी तुम्हाला हेड मास्टर केलं. थँक्यू थँक्यू. पण अण्णा, मी काय म्हणतो, या 10 गायींच्या दुधातून 60 गायींचे विम्याचे हप्ते कसे फिटायचे? कॅन्सल. काय ते? हेड मास्टरशिप कॅन्सल. काय असं विचारताय मास्टर? बँकेनं कर्जाचा पहिला हप्ता माफ केलाय असं त्या योजनेत लिहिलंय का नाही? अरे होय होय होय, विसरलाच होतो मी. विसरू नका, हे महत्वाचं आहे. त्याच्या खाली लाल शाईन रेगुट्या मारा. अगदी अंडरलाईन करतो. मी काय म्हणत होतो, वर्षानंतर तरी आपल्याला बँकेचा हप्ता द्यावाच लागतील. द्यायचा? वर्षानंतर आपण बँकेचा हप्ता द्यायचा, फक्त 10 गायीचा. आणि उरलेल्या गाय मेल्या? मेल्या म्हणून बँकेला कळवायचं. हो काय पांडा, मंडळी काय करताय? गायी मारतायत. गायी मारतायत? गप्पा मारतायत. गप्पा मारतायत? या 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 डॉक्टर. नमस्कार. बसा 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 बसा. उशिरा का होईना, पण अगदी येऊन आला बघा. पण अण्णा, मी काय म्हणतो, हे बँक तोंडी सांगून ऐकणार नाही, त्याकरता बँकेला रीतसर पुरावे सादर करावे लागतील, कागदपत्र वगैरे द्यायचं. बँकेला सगळी कागदपत्र बरोबर द्यायची. अहो त्याच्या करता तरी ह्या डॉक्टरला आपल्या कमिटीत घेतलाय. काय डॉक्टर, न मेलेल्या गायींचं डेथ सर्टिफिकेट बसून विचारत काय झालं?
त्याबद्दल आपलं बोलणं झालंय पण माझी फी अहो असं काय करताय डॉक्टर न मेलेल्या गायीचा इम्याचा हप्ता आला की तुमची फी मिळालीच म्हणून समजा अहो मग तुमचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला मिळालंच म्हणून समजा आपलं तुमच्या गायीचं पूर्ण बोला पण अण्णा आता मी काय म्हणतो आलं लक्षात आलं काय मास्टर अहो सरकारनं एवढी कामधेनू तुमच्या दारात बांधली पण तुम्हासनी दूध पिता येईना अहो काय म्हणायचं तुमच्या या कर्माला आता योजना वाचली तुम्ही आणि त्याचा अर्थ सांगतोय मी नाही नाही काय आहे अहो या शासनाची मराठी इतकी किचकट असते म्हणून अहो किचकट आहे म्हणूनच बरं आहे किचकट नसती तर आपली परिस्थिती बिकट झाली असती आपल्याला चुका करायला वाव मिळाला नसता ते कामधेनू तर काय म्हणत होता शाबास बघा कोडगिनी कसा अगदी योग्य प्रश्न विचारला मास्टर योजना तुमच्या फुड्यात आहे बरोबर आहे त्यातलं पॉइंट मी सांगतो त्याप्रमाणे ही योजना पुढं वापराता ना चला बरं सांगू सांगा योजनेत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी अनुदानाची सोय बरोबर दवा पाणी लसीकरणासाठी अनुदानाची सोय बरोबर फुकट विमा पॉलिसीची सोय गाई म्हशी यांच्याकरता भुसा घ्यायला अनुदानाची सोय बर आणि दूध वाहतुकीसाठी टेम्पो जीप खरेदीची 100% शासनाकडून सोय तेव्हा ताबडतोब महिलांच्या नावाने जीप खरेदी करा केली आता मला सांगा मंडळी 60 गायींची ही योजना 60 गायींची ही योजना आपण फक्त 10 गायींच्या करताच वापरली तर 50 गायींचा हिशेब आपल्या खिशात हे काळ्या पहाडा काय असतो हे आपल्या नाही गोडगे इथं परत तुम्ही घसरलात आपल्या नाही जनतेच्या अहो आपण सुद्धा जनताच आहे काय पांडा तर की अहो आता सरकार जनतेचं आहे तेव्हा आपण समजे जनताच की बघितलं का मंडळी अहो तुम्हासनी कुणाला बी कळले नाही ते या पांडाला बरोबर पांडा 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 कोण हा डॉक्टर तुम्ही आलास होय बरं झालं बरं झालं बाई आहे का गोठ्यात हा बाई आहे का घरात हा घरात हाय हाय की बाई घरात अहो तुमचीच वाट बघते आत या या बसा बसा अर्जंट फोन करून बोलवलं म्हणून आलो हो हा अहो बाईंचा घसा लई दुखतोय ना म्हणून तुम्हाला अर्जंट फोन करून बोलवून घेतलं अरे बाप रे हंबरताना त्रास होत असेल ना हंबरताना आपल्या गाताना गाताना त्रास होत असेल गाताना लई त्रास होते तर तुम्ही नीट तपासून बघा संजीवनी बाई अहो संजीवनी बाई कोण हाय अहो डॉक्टर साहेब आल्यात असं त्यांना म्हणावं बसा डॉक्टर बसा बर का बाईशने नीट तपासा मी पंचायतीतनं जाऊन येतोच बघा सावकाश जा आरामशीर नाही आलं तरी चालेल आले आले वाटत आले वळका बघू वळका बघू वळका बघू कोण आहे ते गाय आहे का म्हैस आहे का बकरी आपलं संजीवनी ताई जावा तिकडं म्हण संजीवनी ताई संजीवनी बाई बसा घासलाय ना तुमचा घसा बसलाय ना तुमचा वय लई त्रास होतोय बघा अकरा बघू अकरा आता काय घशात शिरताय माझ्या अव गिळेल बी लई त्रास होतोय बघा अरे 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 चारा खाता येत नसणार चारा ही कोणची नवीन डिश आहे वय ती जनावरांची डिश जेवता येत नसेल असं म्हणायचंय मला हो अव काय सांगू तुम्हासनी ताण लागत नाही भूक लागत नाही आणि रातभर डोळ्याला डोळा लागत नाही बघा हा माझ्याकडे ना भलं मोठं इंजेक्शन आहे झोपेचं हा ते घेतलं की कशी कायमची निवांत झोप येते डॉक्टर 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 अव उठा काय झोपलंय सा कुठे मारू कुठे मारू अव मारतय कुठं या बया खरंच तुम्ही गुऱ्याचाच डॉक्टर आहे सा बघा अहो बाईचं मन तुम्हासनी कळतच नाही अहो बाईचं मन काय वेगळं असत का ते बी मी आज सांगायचं वय
म्हणजे तुमचा आजार खोटा. खर सांगू तुम्हाला भेटाव अस वाटलं म्हणून आजाराचं सांग घेतलं. त्या दिवशी पंचायतीत जाताना तुम्हाला बघितलं आणि तवाच माझं मन जडलं तुमच्यावर. अहो काय सांगताय काय, माझं पण तसंच झालं. पण म्हंटल आपली ना ओळख ना पाळख, शिवाय परकी गाय लाथा झाडते ना. म्हणजे मी काय गाय हाय? गाय नाही गाय नाही, तू तर माझी राणी. नाही 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 नाही, तू तर माझी सजणी. नाही 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 नाही, तू काय आहे? राणी नाही सजणी नाही मग कोण? हा तू तर माझी वाकड्या शिंगाची जाफराबादी म्हैस आहेस. जावा तिकडं, तुमच्या परिस्थिती अन्नच बरे. अन्ना बैल रेडा गेंडा अनो कोंडा. अपर कोण? अहो तो अन्ना अन्ना कोंडा उचले. हा हा अहो ग्रामपंचायत म्हणजे कुरण, त्यासारख्या कुरण्यात चरत असतो फिरत असतो, चरत असतो फिरत असतो, चरत असतो फिरत असतो. घोळ आहे घोळ घोळ. हा अहो घोळ आहे घोळ आहे, पोळ पोळ आहे पोळ. वय पण घोळ कसला? अहो आता मी जवळून बघतो ना त्यांचे कारभार. ही गेल्या वेळेला रोजगार हमी योजना आली होती. हा तर त्या योजनेत मजुरांचे असे खोटे आकडे लिहून सरकारी माल हडप केला अण्णानं. असं म्हणजे चक्क लबाडीच की? अहो लबाडीच लबाडीच. आताच घ्या ना ही महिला दूध इथे या, कोणतरी ऐकेल, भिंतीला कान असतात. हळू बोला. हा कळलं? नाही बाई. अहो मलाच नाही कळलं, तुम्हाला काय कळणार? अहो मग कळलं असं तरी बोला. हा तर ह्या महिला दूध योजनेत गायीची खोटी प्रकरण करणार, शिवाय सरकारकडून कर्ज घेणार, आणि न घेतलेल्या गायी मेल्या असं खोटं सांगून बँकेचे पैसे लुबाडणार अण्णा. असं? हा पर काय व गायी मेल्याचा दाखला घ्यायला तो तुमच्याकडेच येणार ना? होतर होतर तवा गायी मेल्याचा दाखला तुम्ही त्यांना देणार तर? देणार तर. अरे बाप रे मला गेलं पाहिजे. थांबा चाललंयस कुठं? अहो माझ्या गायी वाट बघत असतील. Thank you.
होता ध्वनीचा रंग होता साजनाचा रंग होता मीनाचा राती मध्ये आसमंत रंग होता मीनाचा राती मध्ये आसमंत रंग होता वाळावरचा रंग सकाळी पर्वत सेना तोरला कसबाई नाजवा टंगला कसबाई नाजवा टंगला साजन माझा सपनत आला अय्या साजन माझा सपनत आला नकळत सार घेऊन गेला कसबाई नाजवा टंगला कसबाई सांगू नाजवा टंगला नाजवा टंगला नाजवा टंगला अण्णा ओ अण्णा ओ दोन खुश खबरी आणल्या आहेत अपर कसल्या अहो 50 गायींच्या कर्ज माफीचं पत्र आलंय बँकेकडून काय सांगताय काय आणि शिवाय त्यांच्या विम्याचा चेक पण आलाय हे घ्या अरे वा 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 मंडळी आजचा दिवस म्हणजे गुड न्यूजचाच दिसतो नमस्कार अण्णा साहेब अरे या 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 भोसले साहेब बसा 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 बघा ही आणखीन एक गुड न्यूज भोसले साहेब आले काय भोसले साहेब नाही म्हणजे आमच्या गरीबाच्या कसं काय आलं गावाकडे नाही म्हटलं तुम्ही गावामध्ये महिला दूध उत्पादक संस्था सुरू केली म्हटलं जरा बघून यावं पांडा तू थांबलास का भोसले साहेब आले होय की जा एक कडक चहा सांगून ये मलाई मारून बर का अगदी मलाई मार हे बघ जाताना त्या भिव्याकडे सांग दोन कोंबड्या पाठवून दे म्हणा फार्म हाऊस वर कोंबड्या कोंबड्या सांगतो की भोसले साहेब आले आणि बघा ते लाल पाण्याचं विसरू नका आता ते कसं विसरणार आता कोंबडी म्हणले होते पाहिजे अण्णा साहेब ते राहू दे आधी कामाचं बघू अरे हो हो तुम्हाला तपासणी करायची ना म्हणजे कागदपत्र तपासायचे तपासा तपास आपण ती संपली कागदपत्र डेरीकडेच राहिले हो ना काय अहो तिथूनच आलो मी सगळी कागदपत्र इकडे आहेत असं कळलं काय सांगताय काय हिथच आहे ही अशी आमची खेडेगावातली येडी हिथच ठेवल्याने आम्ही आपण शोधतोय शोधा 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 बघताय काय माझा थोबडा शोधा अण्णा ती डेरीची फाईल तुमच्या टेबलावर आहे की तिथं तू का थांबलास इथं तो जाम सांगितलं ना हा जातो ना जातो हिथच आहे ना ह्याला म्हणत्यात काकेत कळसानी गावाला बसा अहो इथेच फाईल आहे आपला शोधतोय मोरी साहेब द्या द्या हे बघा भोसले साहेब डिटेल वार कागदपत्र लावलेत बरं का तपासा बघतो बघतो अण्णा साहेब ही सगळी कागदपत्र खोटी आहेत काय म्हणाल नाही म्हटलं ही सगळी कागदपत्र खोटी आहेत खरी आहेत नाही ही कागदपत्र खोटी आहेत ही गोष्ट खरी आहे अहो काय भोसले सरकार अहो आमच्या गावातल्या महिलांच्या डोसक्यावर एवढा कामाचा बोजा त्यात त्या म्हटलं आणखीन ही दूध योजनेचं टेन्शन कुठे देऊ म्हणून आम्ही सगळी पुरुष मंडळी पुढे झालो आणि बायकांच्या नावावर ही दूध योजना सुरू केली अहो साधी किरकोळ गोष्ट आहे भोसले साहेब कशाला घेत आहे मनावर बस बस तू अहो अण्णा साहेब आता मला सांगा तुम्ही गावामध्ये खरोखरच जर दूध उत्पादक संस्था सुरू केली असती तर या सगळ्या गोष्टीकडे मी कानाडोळा केला असता पण मला सांगा तुम्ही 60 गायींचं कर्ज घेऊन 10 गायी खरेदी केलात त्यासाठी लागणारा चारा पेंडा लसीकरण यासाठी अनुदान घेतलं न मेलेल्या गायी खोट्या खोट्या मारल्यात त्यासाठी विम्याचा अर्ज देखील केलात आणि आता मला सांगा की या सगळ्या गोष्टीकडे मी कानाडोळा कसा करावा पण मी काय म्हणतोय बोलतोय अण्णा साहेब तुम्ही काही एक म्हणू नका या सगळ्या बेकायदेशीर गोष्टीसाठी तुम्हाला आता जाब द्यावा लागणार आहे जाब हो द्या ना द्या ना अहो जाब द्या ना काय कर नाही त्याला डर कशाला अगदी बरोबर बोल मला काय लिहून घ्यायचं ते आमच्याकडनं घ्या जाब जबाब हा काय काळजी करू नका पण ते उद्या उद्या काय भोसले साहेब अहो गावात आलाय बरेच दिवसान वाईच आराम करा संध्याकाळी जाऊ आपण फार्म हाऊस वर
तिथे आरती होईल. आरती? हा, नंतर तीर्थ प्राशन. तीर्थ आणि नंतर ठरल्याप्रमाणे प्रसाद आहेच की. होय काय पांडा चलो. अहो आता गावात दुधाचं पाट व्हायचं असतील तर देवाला कोंबडीचा नवेद द्यावलाच पाहिजे. बरोबर आहे. बघा 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 मंडळी, तुम्हाला कुणासनी काही कळलं नाही ते या पांडाला बरोबर. दोवरी पैसा, दोवरी पैसा, प्रेम जगाची
झाला बाई, डोळ्याच पान फेडलं तुम्ही फर्स्ट क्लास काय भोसले सरकार, कशी काय झाली आरती? आरती अहो महाआरतीच झाली. पण चंद्रकला बाई अहो प्रसाद कुठे? प्रसाद काय, प्रसाद बी मिळेल. थांबा चला का पोरींनो, कुठं निघाला आता? कुठं निघालात? महाप्रसाद हवं नव जाऊन तयारी नका करायला. आलो वाईस बसा तुम्ही, तयारी करा. इकडे बघा मस्त, आत डोकावून काय बघायचं चाललंय? अहो बघत नाहीये, वास घेतो नुसतो वास. काय खमंग वास सुटलाय रे वास मारे डॉक्टर. होय की थिर थिर त्याला बरोबर आठवण करून. मास्तर तुमचं प्रकरण आले बर का आमच्या कानाला का बाई का? मास्तर चावण लतिका बाई म्हणजे खाली मुंडी पातळ डुंडी. ए धोंड्या तुझं बी लफड आलंय आमच्या कान. मग काय भोसले साहेब, कसं आहे गरमा गरम मसाला आली की नाही मजा? अरे मजा तर आलीच हो. अण्णा साहेब उद्या फायलिंग च जरा. फायली फायली कशाला राव, मगापासून जेप करताय तुम्ही, ते फायलीच होईल उद्या. पांडा जी ते मगाच दिलेलं तुमच्याकडे द्या इकडे देतो की. फाईलच बघू उद्या हो. ठेवा येतोय अहो दक्षिणा कशाला अण्णा. असू द्या काय, ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं ना. अजिबात लपवणार. पण तुम्हाला खरं सांगू का भोसले साहेब, हे पंचायतीच जे काय कारभार चाललंय ना, दूध योजना, ते बँकेचं हप्त बिप्त, हे सगळं खोट आहे, बनावत आहे, खोट आहे, खोट. आणि ही सगळी आयडिया ह्या कोडगेची. अण्णा तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं ना. मी सांगितलं, मी सांगितलं. तुझी अक्कल कुठे गेली होती? आता ह्यो बँक मॅनेजर दिसतोय इतका साधा नाही बरं का. मला सांगा, एवढा शिकल्या सावरलेला माणूस कागदपत्र न बघताच कर्ज मंजूर करतो? मंजूर? अण्णा तुम्हीच सांगितलं ना. अरे म्या ठीक सांगितलं, म्या सांगतो उद्या हिरीत जाऊन जीव देशील का? बोल देव, बोल तू, बोल दिशील देव, जीव देशील का सांग. आता यो मास्तर काय सांगू तुम्हाला पोचले साहेब, अहो सरकारी योजना गावात आली म्हटल्यावर मला म्हणतोय कसं माहित आहे? सळा गेली उडत उडत. हो मास्तर. अण्णा अण्णा सरकारी योजनेचं वाचन करायचं म्हणून मला सुट्टी घ्यायला लावली तुम्ही, आणि गायींचे खोटे डेथ सर्टिफिकेट तयार करायची आयडिया अण्णांची. अरे वा रे वा 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 अरे वा वा, म्हणजे मलाही तुम्ही खाणार आणि खापर माझ्या डोसक्यावर. गप्प बसा. अरे वा 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 बाई, तुम्ही ह्या यशात नवीन नाटक करते वाटत. हो नवीन नाटक करते करा, आणि त्याचा खेळ मी आज तुम्हाला दाखवणार आहे. काय सांगताय काय? म्हणजे बरं का शुभारंभाचा प्रयोग आपल्या गावात? अगदी बरोबर, शुभारंभाचा प्रयोग इथेच आणि शेवटही इथेच. अण्णासाहेब यू आर अंडर अरेस्ट. बघितले का? हो म्हणजे नाटकाचं नाव आहे बरं काय, अण्णा साहेब यू आर अंडर अरेस्ट. शट अप.
आजपर्यंत मी तुमच्याशी वागलं ते नाटक होतं. पण अण्णा साहेब हे नाटक नाहीये. मी आहे एसीपी सूर्यकांता. आणि मी आहे सब इन्स्पेक्टर मंगला माथुर. आणि मी आहे सब इन्स्पेक्टर किशोरी शहाणे. एका बाईचा खून केल्याची तक्रार आमच्याकडे आली होती आणि त्याच्या चौकशीसाठीच मी माझं पथक घेऊन इथपर्यंत आलीये. आणि त्याच वेळी तुम्ही चालवलेला महिला दूध संस्थेचा खोटा कारभार आमच्या लक्षात आलाय. हो, आणि म्हणूनच आम्ही बँक मॅनेजर, कोडगे, डॉक्टर यांच्यासह तुम्हा सर्वांना अटक करीत आहोत. अटक? अग बायानो, तुम्ही ढीक कलम लावाल. पण याला पुरावा काय? याला पुरावा काय? अण्णासाहेब, या महिला दूध योजनेच्या प्रकरणामध्ये तुम्ही लोकांच्या खोट्या सह्या आणि अंगठी घेतलेत ती ही फाईल हाच या गोष्टीचा पुरावा आहे. जे पांडा, अरे तू आमचा चपराशी, तू आमच्या विरुद्ध बोलतोस? नाही अण्णासाहेब, मी तुमच्या ग्रामपंचायतीचा चपराशी नाहीये. तर मी आहे सीबीआय ऑफिसर प्रदीप पंड्या. थांबा मॅनेजर, जाताय कुठे? अहो, हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी तुम्ही अण्णांच्याकडून लाच घेतलीत म्हणून तुम्हाला सुद्धा मी अटक करतोय. पंचायतीच्या सभासद लक्ष्मीबाई भूते हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे तुमच्यावर अण्णासाहेब, त्याबद्दल मी तुम्हाला अटक करते. कोण लक्ष्मीबाई भूते? माझा तिचा काय संबंध? काय आहे याला पुरावा? मी हाय जित्ता पुरावा. अण्णासाहेब, त्या लक्ष्मीबाई भूतेवर तुम्ही बलात्कार करून तिचा खून केला आणि या कोडगेने तिला जमिनीत नेऊन पुरली. मला समज ठावा हाय बाई साहेब, तिला कुठं पुरली ती जागा मी दाखवते तुम्हाला. जे सावित्री, तू माझ्या विरुद्ध साक्ष देणार? होय होय, तुमच्या विरुद्ध साक्ष देणार. हो, गोर गरिबांसाठी असलेल्या सरकारी योजना तुम्ही सर्वांनी आपल्या फायद्यासाठी राबवल्या आणि त्याच्या विरुद्ध आवाज करणारा त्या लक्ष्मीबाई भूतेला तिचा खून केला. नाही, कुठं फेडाल हे बाप? हे समद मी कुणाला पथू देणार नाही. म्हणून मीच या समद्याची चौकशी व्हावी म्हणून सरकारकडे अर्ज केला होता. अगं या अण्णा साहेब, उचलेला काय दूध खोळी समजतेस काय? थांबा, आता होम मिनिस्टरलाच फोन जोडतो. अण्णा साहेब, तुमचा खेळ संपलेला आहे. होम मिनिस्टरला फोन लावताय? एक मिनिट. होम मिनिस्टरने स्वतःने तुमच्यावर कारवाई करण्यासाठी दिलेले हे लेटर पकडा. हवालदार कदम. यस मॅम. या सर्वांना ताब्यात घ्या आणि पोलीस वॅनमध्ये बसवा. मी आलेच. यस मॅम. चला या थाल. कोण गुलबे तू? गुलबे काय तुम्हाला देतो आता खायला जिलबे? मी गुलबे नाही, मी हवालदार कदम आहे. अरे चाल चला. अण्णा साहेब, तुमच्यासाठी स्पेशल वॅन मागवली आहे. चला. मी वाचलो. हो मास्तर, तुम्ही का थांबलात? नाही, हे म्हणजे ही सगळी पृथ्वी माझ्या भोवती कशी गोल फिरते. हातकडी सुद्धा गोलच आहे. चला चला म्हणजे गोल सगळे. सावित्रीबाई, अहो गरीब जनतेसाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याची देखील पर्वा केली नाही. ते समज खरं आहे, पर बाई साहेब, अहो ज्या गोर गरीब जनतेसाठी मी हे समज केलं, ही दूध डेअरी बंद झाली तर त्यांचं पोट कसं भरणार, त्यांचं कसं होईल? नाही सावित्रीबाई, रडायचं नाही. आजपासून ही डेअरी तुम्ही महिलांनी चालवायची. मी? होय, आणि गरीब जनतेचं कल्याण करायचं. इन्स्पेक्टर किशोरी. येस मॅम. डेअरीची सर्व कागदपत्र सावित्रीबाईंना द्या. येस मॅम. चला. इन्स्पेक्टर पंड्या. येस मॅडम.
मला वाटतं आता हे नाटक आपण इथेच संपवूया. अहो बायकोला कोणी सॅल्यूट मारतं का? हे काही नाटक नाही. अहो बायको म्हणजे बॉसच. पण एक सांगा, काय माझ्या प्लॅनिंग प्रमाणे चालल्यामुळे तुम्हाला सरकारकडनं भरपूर बक्षिसं मिळणार आहेत की नाही? मिळालीच पाहिजेत का? कारण म्हटलेलंच आहे ना, बाईचं ऐका गाडी भर बायका.